वर्षी सेक्टर 14-15 जहां सिडको निर्मित इमारतों में स्लैब गिरने, पार्किंग की समस्याएं और छोटे घरों के कारण आज यहां के रहवासी अपने घरों के लिए पुनर्विकास की मांग कर रहे हैं। यही कारण है कि इस पुनर्विकास के मुद्दे को लेकर रहवासियों का उचित मार्गदर्शन करने के मकसद के साथ वर्षी प्रभाग क्रमांक 58 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक प्रकाश मोरे और शिल्पा मोरे द्वारा एंकर वाला स्कूल मैदान में पुनर्विकास मार्गदर्शन चर्चा सत्र और पारिवारिक स्नेह सम्मेलन कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे एरोली के विधायक गणेश नायक, नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नायक सहित पुनर्विकास के विषय पर रहवासियों का मार्गदर्शन करने के लिए उपस्थित प्रमुख मार्गदर्शक, नवी मुंबई महानगर पालिका के उप अभियंता और UASPL निर्देशक PMC राजीव गुरव और सिडको सेवानिवृत्त ज्वाइंट रजिस्ट्रार सुभाष पाटिल और उनकी संपूर्ण एक्सपर्ट टीम। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक शशिकांत राउत, उद्योजक नीलेश काला, समाज सेवक पुरुषोत्तम भोईर, शीतल भोईर, साथ ही वाशी सेक्टर 14-15 के विभिन्न सोसाइटीज के अध्यक्ष, कमेटी मेंबर्स और असंख्य रहवासी। बता दें कि आज पुनर्विकास को लेकर लोगों में भय है कि कहीं उनके साथ धोखाधड़ी ना हो जाए। तकनीकी जानकारी के अभाव के कारण आज लोग पुनर्विकास के लिए आगे नहीं आते और यही कारण है कि प्रभाग के रहवासियों को पुनर्विकास को लेकर उचित मार्गदर्शन हो, सभी तकनीकी जानकारियाँ उन्हें मिल सके और सभी शंकाएं दूर हो सकें और वे पूरे अध्ययन के साथ कानूनी जानकारी के साथ पुनर्विकास के लिए आगे आए। इसी मकसद के साथ आयोजित इस महत्वपूर्ण पुनर्विकास मार्गदर्शन चर्चा सत्र में गणेश नायक ने रहवासियों को संबोधित करते हुए कहा कि आज पुनर्विकास को लेकर लोगों को तकनीकी जानकारी न होने से उन्हें गुमराह करने वाले असंख्य बिल्डर्स हैं, मगर सही मार्गदर्शन उनके पुनर्विकास के सपने को साकार जरूर कर सकता है। उन्होंने कहा कि यहाँ की पुनर्विकास को लेकर इस प्रभाग की जनता जो भी फैसला लेती है, उनके प्रयासों को अमली जामा पहनाने के लिए संपूर्ण नायक परिवार उनके साथ और उनका प्रतिनिधित्व करने वाले प्रकाश मोरे के साथ मजबूती से खड़ा रहेगा। वहीं पुनर्विकास मार्गदर्शन चर्चा सत्र में पुनर्विकास को लेकर PMC राजीव गुरव और सुभाष पाटिल, इन दोनों ही विशेषज्ञों द्वारा नागरिकों को तकनीकी और कानूनी विषय पर उनका उचित मार्गदर्शन किया गया। वहीं दौरान नागरिकों ने पुनर्विकास को लेकर अपनी शंकाओं, तकनीकी प्रश्नों, पुनर्विकास की प्रक्रिया, कानून के दायरे में रहकर किस प्रकार से पुनर्विकास को अंजाम दिया जा सकता है, ऐसे अनेकों सवाल इस दौरान पूछे, जिस पर विशेषज्ञों द्वारा रहवासियों के सारे प्रश्नों और शंकाओं का निराकरण किया गया। इतना ही नहीं, 22 जनवरी को अयोध्या में होने वाले प्रभु श्री राम जी की प्राण प्रतिष्ठा के मद्देनजर यहां पर भव्य भगवान श्री राम जी की प्रतिमा स्थापित की गई थी, जो सभी के आकर्षण का केंद्र बिंदु भी बनकर साबित हुई। इस दौरान मीडिया से बात करते हुए गणेश नायक ने कहा कि पुनर्विकास प्रकल्प में बिल्डरों के झांसे में न आते हुए अच्छे तजुर्बेदार बिल्डर को ही जनता चुने, हम उनके साथ हैं, क्योंकि जहां जनता का भला वहां हम। बाजार में बहुत ऐसे बिल्डर आए हैं कि जो हम वो देंगे ये देंगे, वो ऐसे लोगों पर विश्वास नहीं करने का। जिसने कुछ अच्छा काम किया है, उसको तजुर्बा है, उसकी क्षमता है और लोगों को रियलिस्टिक ब्लैक एंड वाइट के तौर पे जो अच्छी चीज़ देंगे उसको हम लोग पसंद करेंगे। हम लोग तो एडवाइस करने वाले, उन्होंने मेरे से सलाह मांगी, दादा किसको हम आगे करें। मैं बोला पहले तुम लोग जान पूछ कर लोगों से जुड़े रहो, एक हर एक को पहचानने की कोशिश करो और सभी कमेटी मेंबर और सब पूरी जनता को पसंद पड़े तो उस चीज़ को स्वीकार करो और आखिर में हम लोग वही बोलने वाले, जहाँ पे जनता का भला है वहाँ पे हम लोग हैं। वहीं प्रकाश मोरे ने कहा कि पुनर्विकास को लेकर जनता की शंकाओं को दूर करने में यह पुनर्विकास मार्गदर्शन चर्चा सत्र मील का पत्थर बनकर साबित हुआ है। आम्ही गेले 30 वर्षापासून ह्या इमारतीमध्ये राहतोय, निकृष्ट दर्जाचं सिडकोनी बांधकाम केलं होतं, त्याच्यामध्ये आमचे स्लॅब
पडण्याचे प्रकार, बिल्डिंगचा क्रॅक्स असतील किंवा मग पार्किंगची समस्या असेल किंवा आता सिनियर सगळं प्रभाग ज्येष्ठ नागरिकांचा झाला आहे, तीन माळे चढणे वगैरे शक्य होत नाही, अशा सगळ्या अडचणी येत्या आता येत आहेत. लहान मुलांना खेळायची मैदानं नाहीत, त्यामुळे इथल्या स्थानिक सगळ्यात जनतेचं म्हणणं होतं की आपण रिडेव्हलपमेंट करूया, मोठी घरं करूया, जेणेकरून आपल्याला या सगळ्या फॅसिलिटीज मिळतील. म्हणून आज आपण एक नाईक परिवाराच्या माध्यमातून, गणेशजी नाईक साहेब असतील, संदीपजी नाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून आपण आज हा रिडेव्हलपमेंट पुनर्विकास मार्गदर्शन शिबिर आणि कौटुंबिक मेळावा ह्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं. आणि आपण बघितलं असेल की सगळ्या सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी, कमिटी मेंबर असतील, सगळे रहिवासी बंधू भगिनी असतील, फार मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. गुरव सरांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन भेटलं, त्यांच्या मनातले काही प्रश्न होते ते सगळ्या प्रश्नांची त्यांना उत्तरं भेटली आणि सगळे समाधानी होऊन पुढच्या स्वप्न बघण्यासाठी आपल्या आनंदी होऊन इथून गेलेले आहेत असं आपण बघितलं असेल. उन्होंने आगे कहा कि यह परिसर नाईक परिवार का बाली किला है और नाईक परिवार पर जनता का विश्वास है, इसीलिए उन्हें उम्मीद है कि पुनर्विकास के माध्यम से उनके प्रभाग के नागरिकों के घरों के ख्वाब जरूर पूरे होंगे. हा प्रभाग हा नाईक परिवाराचा बालेकिल्ला आहे आणि नाईक परिवारावरती संपूर्ण प्रभागातील जनतेचा विश्वास आहे आणि त्यांच्या माध्यमातून रिडेव्हलपमेंट करायचं आणि चांगलं करायचं, कोणीच्याही फसवणुकीला बळी पडायचं नाही, हा या मागचा उद्देश होता. आणि इथल्या जनतेचं म्हणणंच होतं की जर नाईक परिवार असेल तरच आम्ही रिडेव्हलपमेंटला पुढे जाऊ. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही खंबीरपणे तुमच्या मागे उभं राहू, कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही कोणाची फसवणूक होऊन देणार नाही, किंवा चांगले चांगले घरं मिळतील, चांगल्या चांगल्या अम्युनिटीज मिळतील आणि पक्की बांधकामं सगळ्यांना मिळतील, सगळ्यांच्या मनातली घरं स्वप्न पूर्ण होतील. वैशिल्पा मोरे ने कहा कि हर एक व्यक्ति को अपने घर से एक खास लगाव होता है, ऐसे में पुनर्विकास मार्गदर्शन से लोगों की शंकाओं का जरूर समाधान हुआ है. नवी मुंबई हे एक आपलं सगळ्यांना सगळ्या इच्छा पूर्ण करणारा थोडक्यात शहर आहे. माननीय गणेश नाईक साहेब असतील, संदीप नाईक साहेब असतील, यांनी नवी मुंबई ही एक हळूहळू घडवत गेले. आता आम्ही जेव्हा इथे ह्या शहरात राहायला आलो तेव्हापासून आम्ही लहान होतो, आता मोठे झालो, आता आमच्या फॅमिलीज वाढत राहिल्या, आता छोटी घरं होती, प्रत्येकाला मोठी पाहिजे, पण कोणालाही नवी मुंबई सोडायची नाही किंवा ही जागा सोडायची नाही. इथेच म्हणजे आमचा पुनर्विकास, इथेच आमचं मोठ्या घराचं स्वप्न कशाच्या माध्यमातून पूर्ण होईल तर ते पुनर्विकासाच्या माध्यमातून. म्हणून हा आज एक आय ओपनर आपण म्हणू शकतो की बाबा खूप गैरसमज असतात की मला काय मिळेल किंवा नाही मिळणार किंवा आम्हाला आमची फसवणूक तर होणार नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जनतेला मिळावीत आणि ते त्यांच्या हक्काच्या घराविषयी, कारण घर हे आपलं एक स्वप्न असतं, घर हे आपलं पूर्ण आयुष्याची पुंजी असते. घराबद्दल आपल्याला माहिती आहे, प्रत्येकाला एक वेगळी आपुलकी असते आणि ती स्वप्न, ती आपुलकी, ती कायम आपुलकी राहून ती स्वप्न कुठे भंग होऊ नयेत किंवा त्याला कुठे तडा जाऊ नये, म्हणून आपल्याला एक खंबीर विश्वास पण पाहिजे. पुनर्विकासात जाण्यामध्ये मेन म्हणजे जो पुनर्विकासाचा काळ आहे हा पूर्ण विश्वासाच्या पायावर उभारलेला आहे आणि हा विश्वास आम्हाला नाईक फॅमिलीतर्फे मिळाला आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही दादांना, माननीय आमदार संदीपजी नाईक साहेबांना इथे आम्ही विनंती केली की तुम्ही आमच्या ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या. त्यांनी ते जातीने लक्ष घातलं, प्रभागातील जनता पण मोठ्या सहभागाने इथे सहभागी झाली, त्यांचे पण मी आभार मानते. आणि लवकरात लवकर सगळ्यांची पुनर्विकासामार्फत मोठ्या घरांची आणि सगळ्या सुविधा उपलब्ध असलेल्या घराचे स्वप्न पूर्ण हो असं मला एक अपेक्षा वाटते. वही राजीव गुरव ने कहा कि पुनर्विकास को लेकर लोगों के बीच चर्चा और ज्ञान होना आवश्यक है ताकि नागरिक योग्य निर्णय ले सकें. पुनर्विकास नवी मुंबईसाठी नवीन आहे, लोकांच्या बऱ्याच शंका असतात, प्रोसिजरल पार्ट काय माहिती नसतो, तर आज या मार्गदर्शन शिबिरातून सगळी माहिती आपण त्यांना दिलेली आहे. लोकांचे बरेच प्रश्न होते, शंका होत्या, त्यांनाही उत्तर दिलेली आहे आणि त्यानुसार बऱ्याचशा लोकांनी हे सांगितलेलं आहे की जे गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, आम्ही अंधारात होतो, त्या सगळ्या गोष्टी आता आम्हाला कळालेल्या आहेत. म्हणजे असं वन टू वन असणं खूप गरजेचं वाटतं का तुम्हाला रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी? नक्कीच, कारण सभासदांना निर्णय घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे सभासदांना त्याची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून अशी चर्चासत्र झाली पाहिजेत, सोसायट्यात जाऊन लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, त्यानुसार लोकां जे ज्ञान त्यांना ते मिळेल त्यानुसार ते योग्य निर्णय घ्यायला फायदेशीर राहील. वही नागरिकों ने मोरे प्रतिनिधियों द्वारा आयोजित इस पुनर्विकास मार्गदर्शन चर्चा सत्र को समय की जरूरत करार देते हुए कहा कि आज उन्हें पुनर्विकास को लेकर महत्वपूर्ण जानकारी प्राप्त हुई और उनके शंकाओं का समाधान हुआ. पुनर्विकास समाधान झालं, पण माझी एकच मत, माझं वैयक्तिक मत आहे की सगळ्या सोसायटीनी मिळून एकत्र करावं, ज्याचा बेनिफिट सर्वांना होईल. प्रत्येक सोसायटीने वेगळे केले बेनिफिट मिळत नाही, जागा जाते, जागा कमी होते, त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन करावं असं माझं मत आहे, फायदेशीर आहे.
आणि योग्य आहे, असे वारंवार व्हावेत असं आमचं मत आहे. याच्या बाबतीत आमचं कायदेशीर पण बरंच मार्गदर्शन झालं. त्यानंतर सिडकोचे जे रूल रेग्युलेशन आहे ते बरेच आम्हाला माहिती नव्हते, त्याचं मार्गदर्शन झालं. हे मार्गदर्शन मिळवायला आम्हाला बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ते योग्य मार्गदर्शन मिळत नसतं, पण इथे आम्हाला ते मिळालं. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.